नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज अपघात टाळण्याचे महावितरणाने केले आवाहन. सुप्रीम कोर्टात घडणार इतिहास प्रलंबित खटल्यांवर दोन घटनापीठे करणार सुनावणी. आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, वादग्रस्त रिसॉर्टवर लवकरच हातोडा. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. महावितरणाकडून यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येणार आहे. मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेऊन संभाव्य अपघात टाळण्याचे आवाहन महावितरणाने केले आहे. उत्सवातील देखावे, मंडपावर रोषणाई करताना वीज सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे. देशभरात 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे. महावितरणकडून गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या 100 युनिटसाठी 4.71 रुपये प्रति युनिट, 101 ते 300 युनिटसाठी 8.69 रुपये प्रति युनिट, 301 ते 500 युनिटपर्यंत वीज वापरासाठी प्रति युनिट 11.72 रुपये आणि 500 युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी 13.21 रुपये दराने वीज पुरवठा देण्यात येणार आहे. सोनेगाव परिसरातून बेपत्ता झालेल्या युवकाची चाकूने भुसकून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी 7 वाजता जैताळा बाजार परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. भोजराज रामेश्वर डोंबडे असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी नाल्यात एका युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती प्रतापनगर पोलिसांना मिळाली. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तो भोजराम डोंबडे असून तो सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यांना पोळ्याच्या रात्री 10 वाजता भोजराजचे अज्ञात आरोपीने अपहरण केले. त्याचा सोनेगावच्या हद्दीत चाकूने भोसकून खून करण्यात आलाय. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जैताळा बाजारातील नाल्यात फेकून दिले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सोनेगाव पोलीस ठाण्यात भोजराजची पत्नी ममता हिने पती बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी भोजराजच्या शोधासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही असा आरोप देखील तिने केलाय. जर पोलिसांनी त्वरित हालचाल केली असती तर त्याचा जीव वाचला असता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा जीव गेल्याची देखील चर्चा परिसरात होते. सर्वोच्च न्यायालयात आज इतिहास घडणार आहे. सुमारे 2.5 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून 5 न्यायमूर्तींच्या 2 घटनापीठांची स्थापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या घटनेशी संबंधित 8 खटले या 2 घटनापीठाकडे सोपवण्यात आले. त्यावर या 2 घटनापीठांसमोर सुनावणी होणार आहे. AWS आरक्षणाची वैधता, मुस्लिम आरक्षण, मुसलमानांमधील एकाहून अनेक लग्नांची पद्धत आणि निकाह हलाला, सुप्रीम कोर्टाच्या देशात इतर ठिकाणी खंडपीठ स्थापन करण्याची मागणी, ही प्रकरण अजेंड्यावर असतील. सुमारे 2.5 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून 5 न्यायमूर्तींच्या 2 घटनापीठांची स्थापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या घटनेशी संबंधित 8 खटले या 2 घटनापीठांकडे सोपवण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या घटनापीठाचे नेतृत्व स्वतः सरन्यायाधीश UU ललित करणार आहेत. दुसऱ्या घटनापीठाचे नेतृत्व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी करणार आहेत. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती SR भट्ट, बेला माधुर्य त्रिवेदी आणि न्यायमूर्ती JB परडीवाला यांचा समावेश आहे. तर न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती सुधांशु धुलिया असतील. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपला स्वागत। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 7,05,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धंतोली, गांधीबाग, सतरंजीपुरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। तसेच 2,948 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले। काल शहरात उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील जय दुर्गा एंटरप्राइजेस या दुकानाविरुद्ध कारवाई करून 5,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। गांधीबाग झोन अंतर्गत मेन रोड इतवारी येथील मॉडर्न टेक्सटाईल्स या दुकानाविरुद्ध कारवाई करून 5,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। सतरंजीपुरा झोन अंतर्गत बिनकर कॉलनी तांदापेठ येथील घाटा खाय अगरबत्ती यांच्या विरुद्ध कारवाई करून 5,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला। उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल व्यापारी संजय जांगीड, वेदप्रकाश पांडे, दादूभाई, श्यामभाई यांच्याकडून प्रत्येकी 5,000 रुपये दंड वसूल केलाय। कारवाई अंतर्गत प्रतिबंधित सिंगल यूज 2,940 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे। पथकाने जप्त केलेले प्लास्टिक भावनगर गुजरात येथून आले होते। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे NDS पथक प्रमुख आणि त्यांच्या पथकाने स्मॉल फॅक्टरी एरिया, लकडगंज आणि मौरानीपूर ट्रान्सपोर्ट कंपनी विरोधात कारवाई करून 20,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत नरेंद्रनगर येथील आत्मानंद गोडबोले यांच्या विरुद्ध स्वतःच्या खुल्या भूखंडावर झाडांचा कचरा पसरवल्याबद्दल आणि प्रदूषण केल्याबद्दल कारवाई करून 8,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। नेहरूनगर झोन अंतर्गत खरबी रोड येथील दिनेश मिष्ठान भंडार आणि नटरंज बार अँड रेस्टॉरंट यांच्या विरुद्ध रस्त्यालगत रेस्टॉरंटचा कचरा पसरवल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 12,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। आशीनगर झोन अंतर्गत आंबेडकर गार्डनजवळ वैशालीनगर येथील बजरंग बली कन्स्ट्रक्शन यांच्या विरुद्ध रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। तसेच मंगळवारी झोन अंतर्गत इंदोरा चौक कामठी रोड येथील श्याम ऑप्टिकल्स यांच्या विरुद्ध रस्त्यालगत काच कापण्याचे काम केल्यामुळे आणि धूळ आणि ध्वनी प्रदूषण पसरवल्याबद्दल कारवाई करून 5,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय। तसेच जिंगाबाई टाकळी येथील जनाब फुरकन अली यांच्या विरुद्ध बांधकामासाठी सीटिंग केल्याप्रमाणे रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणाबद्दल कारवाई करून 5,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय। ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। त्यांच्या वादग्रस्त रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार आहे। मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक झाली आहे। जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे। शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांचा वादग्रस्त रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार आहे। केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ BN पाटील यांनी बैठकीनंतर दिली। सिकॉन आणि साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आलाय।
रिसॉर्ट पार्ट संदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आल्याचं जिल्हाधिकारी यांनी म्हटलंय. केंद्र शासनाने घालून दिलेल्या विहित नियमानुसार कारवाई होणार. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या वादग्रस्त रिसॉर्टबाबत पाठपुरावा केला होता. या रिसॉर्टवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. अनधिकृत रिसॉर्ट पाडण्यासाठी केंद्रासह महाराष्ट्र पर्यावरण विभागानं देखील आदेश दिल्याची माहिती याआधी किरीट सोमय्या यांनी दिली होती. तसेच अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली होती. अनिल परब यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. ते जिल्ह्यातील धाड येथील पत्रकार प्रमोद बोर्डे यांचे निधन झाले होते. त्यांच्या निवासस्थानी सांत्वन भेटीसाठी आले होते. त्या निमित्ताने ते 4 वाजेच्या सुमारास बुलढाणा शहरात दाखल झाले आहेत. दरम्यान यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, आमदार राजेश एकडे, वक्ता सेलचे मुक्त समन्वयक रवी पाटील, जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे आदी उपस्थित होते. 7 तारखेपासून कन्याकुमारीतून 3,570 लोकांना पदयात्रा सुरू करण्यात येणार आहे. असं काही नाही, मध्यंतरी काही महत्वाच्या आमच्या सहकाऱ्यांचं निधन झाले. धाड इथल्या प्रमोद बोर्डेंचं निधन झालं. त्यानंतर तिथे आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांच्या वडिलांचंही याच दरम्यान निधन झालं, रेझवानचे वडील. आणि मग आता आम्ही मोताळ्याला पण जाणार आहे. देऊळघाटला इथे नवाब शेठ त्यांचं पण वय आता परत झालं आहे, 93-94 वर्षाचे झाले. त्यांच्याकडे आम्ही जाऊन आलो आणि पुढे पिंपळगाव काळे इथे पण राजधर सिंग राजपूत यांच्या घरी जाणार आहे. याच संदर्भात प्रामुख्याने आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलो. पुन्हा लवकरच सप्टेंबर महिन्यामध्ये मी येणार आहे आणि मग बाकी संघटनेच्या दृष्टिकोनातून काय आपल्याला इथे सहकार्य करायचं आहे, त्या दृष्टिकोनातून इथल्या आपल्या सहकाऱ्यांबरोबर मी चर्चा केली. गुलाम नबी आझादने काँग्रेस छोडकर गंभीर आरोप लगाए, काय त्याच्याबद्दल काय म्हणणं, तुमच्या काय प्रतिक्रिया? देखिए, कांग्रेस पार्टी पिछले दिनों में एक नए सिरे से किस तरह से हम अपनी चुनौतियों का मुकाबला कर सकते हैं, उस दिशा में हमने अपने प्रयास शुरू किए हैं. कुछ ही समय पहले उदयपुर में हमारा चिंतन शिविर हुआ, उसमें कुछ महत्वपूर्ण फैसले हमने किए हैं. उन फैसलों को अब अमली जामा पहनाने का काम शुरू हो गया है. इसी बीच में जब भारत के 75 साल पूरे हो रहे थे, उस समय कांग्रेस पार्टी ने आज़ादी की गौरव यात्रा पूरे मुल्क में हर स्तर पर बड़े उत्साह के साथ आयोजित करने का काम किया. यहाँ तक कि आप जानते हैं कि बुलढाणा जिले में भी जगह जगह पे इस यात्रा का आयोजन हुआ. हमने महंगाई के खिलाफ, बढ़ती बेरोजगारी के खिलाफ अपनी आवाज़ बुलंद करने की कोशिश विभिन्न कार्यक्रमों के जरिए किया. 4 सितंबर को दिल्ली के रामलीला मैदान में एक बहुत बड़ी सभा होगी, जिसमें हम महंगाई पर हल्ला बोल इस तरह का नारा देते हुए आने वाले दिनों में कौन से कार्यक्रम कांग्रेस को चलाने के हैं, उस संदर्भ में वहां पर अपनी बात रखेंगे. और 7 तारीख को कन्याकुमारी से 3,570 किलोमीटर दूरी की पदयात्रा वहाँ से राहुल गांधी जी वहाँ से शुरू करने जा रहे हैं. और इस यात्रा में मुझे पूरा भरोसा है कि सिर्फ कांग्रेस के साथ ही नहीं, तो आम लोग भी इसमें शामिल होंगे. और इस यात्रा के जरिए हमारा प्रयास होगा कि आज वो ताकतें जो भारत की एकता को खंडित करने की कोशिश करते हैं, वो ताकतें जो भारत में धर्मनिरपेक्षता को, हमारे लोकतंत्र को, हमारे संविधान को कमज़ोर करने की कोशिश कर रहे हैं, उसका हम इस यात्रा के जरिए मुकाबला करेंगे. और जात पात का भेद ना करते हुए, किसी भी तरह का कोई भेदभाव ना करते हुए, तमाम हिंदुस्तान के लोगों को हम कैसा एक साथ ला सकते हैं और हिंदुस्तान का नाम दुनिया में कैसा रोशन कर सकते हैं, उस दिशा में हम प्रयास. ऑनलाइन वस्तु खरेदी विक्री कड़े ग्राहकांचा कल वाढत असला तरी त्याच प्रमाणात या क्षेत्राबाबत तक्रारीही वाढू लागले. 5 वर्षात ग्राहकांच्या तक्रारींची संख्या देशात तिपटीने व राज्यात दुपटीने वाढली असल्याचे राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर ग्राहकांनी केलेल्या तक्रारीच्या संख्येवरून दिसून येत आहे.
केंद्रीय ग्राहक संरक्षण खात्याने या संदर्भात दिलेल्या तपशिलीनुसार राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर तक्रार करणाऱ्या देशातील ग्राहकांची संख्या 2017 ते 2018 या वर्षात 59,402 होती, तर 2021 ते 2022 जुलैपर्यंत यात 183,850 म्हणजेच तिपटीने वाढ झाली आहे, तर 2021 ते 2022 मध्ये ही संख्या दुपटीने म्हणजे अधिक 18,799 पर्यंत गेली आहे. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.